महाराष्ट्र कर्नाटक सीमावादाबाबत गृहमंत्री अमित शहा नक्कीच मार्ग काढतील असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलाय. महाविकास आघाडीच्या खासदारांनी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या भेटीत महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद राज्यपाल भगतसिंग कोश्यारी छत्रपती शिवाजी महाराज अवमान यासह शिंदे फडणवीस सरकारमधील वाचाळवीरांबाबत तक्रार केल्याचं सुप्रिया सुळे यांनी सांगितलंय. या भेटीनंतर त्या दिल्लीत माध्यमांशी बोलत होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे, वंदना चव्हाण, डॉक्टर अमोल कोल्हे, फौजिया खान, शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत, राजन विचारे, ओमप्रकाश निंबाळकर, प्रियंका चतुर्वेदी आणि काँग्रेसच्या खासदार रजनी पाटील यांचा समावेश होता. गेल्या 72 तासांपासून बंद असलेल्या महाराष्ट्र आणि कर्नाटक बस सेवा पुन्हा सुरू झाल्यात, त्यामुळे सीमा भागासह कर्नाटकात प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळालाय. सीमावाद उफाळून आल्यानंतर दोन्ही राज्यातील बस सेवेवर विपरीत परिणाम झाला. कोल्हापूरमधील CBS स्थानकातून पहिली बस कोल्हापूर आजरा वाया निपाणी बस मार्गस्थ झाली. कर्नाटक सरकारची बेळगाव पुणे ही बस रवाना झाली आहे. कन्नडिगांनी महाराष्ट्रातील वाहनांवर दगडफेक केल्यानंतर सार्वजनिक वाहतूक सुद्धा ठप्प होती. महाराष्ट्र द्रोही विरोधात हल्लाबोल ही लाईन डोळ्यासमोर ठेवून महाविकास आघाडी 17 डिसेंबरला मुंबईत विराट मोर्चा काढणार आहे. यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या पक्षांनी कार्यकर्त्यांना जमवण्यासाठी तयारीला सुरुवात केली आहे. प्रत्येक पक्षाने 1 लाखाचं टार्गेट ठेवून जवळपास 3 लाखांहून अधिक कार्यकर्ते जमवण्याचं टार्गेट ठेवलं आहे. मुंबई महानगरपालिका डोळ्यासमोर ठेवून महाविकास आघाडी मुंबईत मोठं शक्तीप्रदर्शन करू पाहते. भारतीय कुस्तीगीर महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांना महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी आमंत्रित करण्यात आलंय. ब्रिजभूषण यांनी हे आमंत्रण स्वीकारलंय. त्यांच्या पुणे दौऱ्यावर मनसे कोणती भूमिका घेणार याकडे लक्ष लागलं होतं. मात्र ब्रिजभूषण यांच्या पुणे दौऱ्याला मनसे कोणताही विरोध करणार नाही असं मनसे नेते वसंत मोरे यांनी सांगितलंय. सिंह यांनी राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध केला होता, त्यावेळी मोठा वाद झाला होता. भारताची आर्थिक राजधानी मुंबईमध्ये अलीकडच्या काही दिवसांपासून हवेची गुणवत्ता खराब झाली. राजधानी दिल्ली ही सामान्यतः हिवाळ्याच्या महिन्यात वायू प्रदूषणाच्या धोकादायक पातळीसाठी चर्चेत असते, पण विस्तीर्ण किनारपट्टी असलेल्या आणि हवेची गुणवत्ता चांगली मानल्या जाणाऱ्या मुंबईने आठवड्यात दिल्लीच्या प्रदूषण पातळीला अनेक वेळा मागे टाकले, त्यामुळे खराब हवा असलेल्या भारतीय शहरांच्या वाढत्या यादीत मुंबईचा समावेश झालाय. पुढच्या निवडणुकीत आम्ही पोस्टर लावणार नाही, चहा पाण्याच्या खर्चासाठी पैसे देणार नाही, तरीही जनता आम्हाला विजयी करेल असा दावा भारतीय जनता पार्टीचे नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलाय. गुजरात विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. गडकरी म्हणाले, मी 3.5 लाख मतांनी लोकसभेवर निवडून गेलो, आता 5 लाख मतांनी विजयी होईल. हा माझा अहंकार नसून कामाच्या विश्वासावर मी हे बोलतोय. व्हाईट हाऊसने भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध वाढवण्याच्या दिशेने पाऊल उचलले. अमेरिका भारताला आपला सर्वात मोठा मित्र आणि व्यावसायिक भागीदार मानते. त्याचवेळी भारत देखील अमेरिकेशी प्रत्येक महत्त्वाच्या पैलूंवर संबंध वाढवण्यास मागे हटत नाही. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे निवासस्थान असलेल्या व्हाईट हाऊसकडून अशी माहिती देण्यात आली आहे की आत्तापासून राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या भाषणांचे हिंदीतही भाषांतर केलं जाईल. देशभरात अन्नधान्याची महागाई झपाट्याने वाढते. या महागाईच्या काळात खाद्यपदार्थांच्या दरातही मोठी वाढ दिसून आली. तांदूळ, गहू, मैदा, डाळींसह सर्वच वस्तूंच्या किमतीत वाढ झाली आहे. गेल्या 1 महिन्यात किरकोळ बाजारात गहू आणि डाळींच्या किमती 5% आणि 4% वाढल्या आहेत. त्याचबरोबर पामतेल वगळता जवळपास सर्व खाद्यतेलाच्या किमतीतही या काळात वाढ झाली आहे. दुसरीकडे तांदळाच्या दरात सर्वाधिक वाढ झाल्याचं दिसून येत. बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता आमिर खान आणि त्याची एक्स वाईफ किरण राव यांनी प्रोडक्शन ऑफिसची पूजा करून आरती देखील केली. आमिर आणि किरण यांच्यासोबतच आमिर खान प्रोडक्शनच्या स्टाफ मेंबर्सनं देखील या पूजेला हजेरी लावली. नुकतेच सोशल मीडियावर आमिरच्या आमिर खान प्रोडक्शनच्या ऑफिसमध्ये झालेल्या पूजेचे फोटो व्हायरल झालेत. या फोटोला अनेकांनी कमेंट्स केलेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि भाजपचे खासदार ब्रिजभूषण सिंह यांनी केलेली मध्यस्थी यशस्वी ठरली, त्यामुळे यंदाची महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा अखेर पुण्यातच होणार असल्याचं स्पष्ट झालंय. त्यातच महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे सचिव बाळासाहेब लांडगे यांनी वादावर पडदा टाकत आपल्या पदाचा राजीनामाही दिलाय. गेल्या काही महिन्यांपासून परिषदेतील अनेक वाद चव्हाट्यावर आले होते. लांडगे यांच्या राजीनाम्यानंतर आता रामदास तडस यांच्या अध्यक्षतेखालील नवीन कार्यकारिणी परिषदेचं काम पाहणार आहेत.